हद्दवाड भागातील जमिनीच्या नोंदणी कामासाठी लागणाऱ्या 9 कोटी रुपयांच्या खर्चास पालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. हद्दवाड भागातील जमिनीची नोंदणी करण्याच्या लागणाऱ्या 9 कोटी रुपयाच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमुखाने मंजुरी देण्यात आली. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. हद्दवाड भागातील जमिनीची नोंदणी करण्याकरता 9 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून खर्चाच्या मंजुरीचा विषय चर्चेला आला. त्यावेळी हद्दवाड भागातील नगरसेवकांनी प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी हद्दवाड भागातील प्लॉटिंगची घरांची नोंदणी नसल्यानं विकास कामांना अडथळा येत असून या निर्णयाची तातडीनं कार्यवाही करण्याची विनंती महापौर आणि आयुक्तांना या दरम्यान केली. 1992 महानगरपालिका समाजात झाली, तेव्हापासून त्या लोकांनी फार अडचणीमध्ये आहे. कारण हे अगोदर जे ग्रामपंचायत होती त्यावेळी त्या भागातील संपूर्ण जमीन हे सिलिंग जमीन होती. पण ज्या ज्या मालकांनी कुळकुट्याद्वारे लोकांना तिथं नोकरीद्वारे किंवा रजिस्ट्रेशनद्वारे त्यांना प्लॉटिंग करून दिले, हे वसाहत निर्माण केली, मग त्यानंतर कुठलीही तिथं मोजणी झाली नाही. फक्त महानगरपालिकेच्या असेसमेंटला फक्त नोंद आहे आपली, परंतु शासकीय दफ्तर कुठलीही नोंद नाही आहे. कुठला कुणा जागा किती आहे, ओपन बेस किती आहे, कुणालाही माहीत नाही. यासाठी याची फार गरज होती. आपण सर्वांनी आपली सूचना अजून सूचनेला पाठिंबा देतो, कारण आपण जे निर्णय घेतला ते चांगला आहे. सोलापूर महापालिकेने 9 कोटी रुपये खर्च आहे, परंतु आपण मोजणी चालू करताना टप्प्याटप्प्याने पैसे भरायचे, एकदम 9 कोटी भरायची गरज नाही आला. पण हे झाल्यानंतर नागरिकांनी सुद्धा पैसे भरायला तयार आहेत. दरम्यान नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नोंदणी नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जागा मालकांच्या जागेवर झोपडपट्ट्या वसल्यात, त्यांची मोजणी कशी होणार असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला. या सभागृहामध्ये बाबा मिस्तरी नगर चौक असलेला आहे. बाबा मिस्तरींचा हेतू चांगला आहे की नई दिल्ली हे मुस्लिम बाहुल इलाका, त्या भागामध्ये प्लॉटचे भरपूर मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बरेच तोफान आणले झालेलं आहे की एकदा प्लॉट झाला एक झाला असा असेच प्रकार आमच्या सुद्धा भागामध्ये महापौर आहेत साहेब. एका जमीनदाराने 100 प्लॉटिंग पाडून ते जमीन विकले 20 वर्षाखाली. या सोलापूरमधल्या लोकांनी 100 रुपये 200 रुपये 500 रुपये करून असे हप्त्याने सुद्धा हप्त्याने प्लॉट घेतले आणि ते हप्त्याने प्लॉट घेतलेले ते जागा नाही. आणि त्या दुसऱ्याच्या गावातल्या एखाद्या माणसाने आपल्या बळाच्या जोरावर ते तिसऱ्याला विकून टाकले ना, जागा त्या ठिकाणी जमीन नाही. फार मोठा गोंधळ महापौरता आहे हद्दवाड भागामध्ये. 1992 हद्दवाड झाले, आज 26 वर्ष झालं. त्या 26 वर्षामध्ये 4 वर्ष मी नगरसेवक आहे, म्हणजे 22 वर्षामध्ये तर हद्दवाड भागामध्ये आम्ही बघतो की ज्या भागामध्ये मी नगरसेवक म्हणा प्लास्टिकची लाईन होते मेंबर साहेब, प्रॉपर्टी कार्ड तुम्ही द्यायचा या ठिकाणी विचार चांगला केलेला आहे. नगरसेवक चेतन नोरटे यांनी या संदर्भात हद्दवाड भागातील नोंदणीच्या प्रश्नाला चर्चेला घेण्याबद्दल आयुक्तांना धन्यवाद दिले. तर हद्दवाड भागातील नागरिकांना आवाहन प्रसार माध्यमातून करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.